नमस्कार आवाज आपलं स्वागत भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तीस लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे आमदार महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाइनवर वर खंडणीचा मेसेज आला आहे मेसेज मध्ये खंडणीची रक्कम न दिल्यास आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना पॉलिटिकल करिअर बर्बाद करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देऊन तीस लाख रुपये मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या मदतीसाठी परिवर्तन हे हेल्पलाइन सुरू केली आहे या हेल्पलाइन व्हॉट्सअप क्रमांक आहे या क्रमांकावर मंगळवारी दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने मेसेज केला तीस लाख रुपयांची खंडणी द्या अन्यथा पुढील परिणामांना तयार राहा खंडणीचे दहा लाख रुपये बँक खात्यात जमा करा आणि उर्वरित रक्कम एका ठिकाणी असलेल्या गाडीत ठेवा असा मेसेज आरोपीने पाठवला आहे तसेच खंडणीची रक्कम दिली नाही तर महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मेसेजमधून दिली आहे हा मेसेज हेल्पलाईन चे काम करणाऱ्या यश पवार यांनी रात्री साडे नऊच्या सुमारास पाहिला यश पवार यांनी या संदर्भात बुधवारी दिनांक पाच एप्रिल रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली गेली या प्रकरणी अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद गुन्हा रजिस्टर नंबर सत्याऐंशी ऑब्लिक तेवीस दिली आहे फिर्यादी अविनाश बागवे हे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र असून काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत ते मंगळवारी दुपारी घरी असताना त्यांना एकाने फोन करून हा मेसेज व गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली आम्ही सात जण आहोत आमच्यातील दोघांना टाकले तरी इतर जण तुझ्या घरी व असतो असा मेसेज पाठवला तसेच निवडणुकीमध्ये उभे न राहण्याची तसेच राजकीय कारकीर्द नष्ट करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे तीस लाख रुपयाची खंडणी मागितली या प्रकारानंतर बागवे यांनी तातडीने गुन्हे शाखेशी संपर्क करून माहिती दिली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मानकर अधिक तपास करीत आहेत अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद